गुड मॉर्निंग अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 28 जून 2018 तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाच्या असू शकतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले चॅनल एमपीएससी लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला मिळतील. तुम्ही मला UN अकॅडमीवरती फॉलो करू शकता. UN अकॅडमीवरती सुद्धा आपले बरेचसे लेक्चर्स जे आहेत ते अपलोड होत आहेत. UN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांना आपण तिथेसुद्धा मार्गदर्शन करतो आहे. माझा जो पाथ असणार आहे तो लक्ष MPSC, असं तुम्ही फॉलो करू शकता. unacademy.com/user/lakshyMPSC या नावाने हा असेल. शिवाय आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्यावरतीसुद्धा आपण अपडेट्स वेळोवेळी देत असतो, तेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. हे सुद्धा पूर्णपणे फ्री आहे. आजची पहिली बातमी जी आहे ती म्हणजे प्लास्टिक बंदी जी आहे ती 80% शिथिल करण्यात आलेली आहे. किराणा सामान बांधून देण्यासाठी दुकानदारांना त्यामध्ये मुभा देण्यात आलेली आहे. राज्यात जी प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे त्यामधून अन्नधान्य आणि इतर पदार्थांना प्लास्टिक पिशवीतून देण्यास परवानगी देण्यात असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केलं. राज्यभरामध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये बराचसा संभ्रम उडालेला आहे. अजूनही आपल्या आंघोळनी या सर्व गोष्टी पडलेल्या नाहीत, त्यामुळे काही खाद्यपदार्थ जे आहेत किंवा किराणा वस्तू ज्या आहेत त्या कागदामधून बांधून देण्यात अडचणी येत आहे. त्यावर जे आहे 1/4 किलो आणि त्यापेक्षा अधिक वजनाच्या वस्तू बांधून देण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या देण्यात येतील, परंतु त्यांच्या विल्हेवाटीसाठी जी आहे विल्हेवाट लावून देण्याची जबाबदारी ही दुकानदारांची असेल, असं त्यांनी सांगितलं आहे. किराणा दुकानातील डाळी, रवा, पोहे आदी पदार्थ प्लास्टिक पिशव्यात बांधून देण्यात येतात, पण राज्य सरकारच्या या प्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्यांना कागदी पिशवीतून देण्यात अडचणी आल्याचं सांगण्यात आलं आहे. तर बदल नेमका झालेला काय, तर 1/4 किलो आणि त्यापेक्षा अधिक वजनाच्या वस्तू बांधून देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देता येतील, पण त्यांच्या विल्हेवाटीची जबाबदारी ही दुकानदारांची असेल. ही सवलत केवळ अन्नधान्य आणि इतर पदार्थ बांधून देण्यापुरतीच मर्यादित आहे. किराणा दुकानदार ग्राहकांना स्वतंत्ररित्या प्लास्टिकच्या पिशव्या मात्र देऊ शकणार नाही किंवा विकूसुद्धा शकणार नाहीत. PIBच्या माध्यमातून ही घेतलेली बातमी. सागरमाला या प्रकल्पाला 52व्या स्कॉच संमेलनामध्ये स्वर्ण पुरस्कार मिळाला आहे. स्कॉच पुरस्कार जे आहेत ते आर्थिक आणि सामाजिक बदलांसाठी फास्ट काम करणाऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी आणि चांगल्या प्रदर्शनासाठी दिले जातात. तर जहाज बांधणी मंत्रालयाच्या मार्फत जो सागरमाला प्रकल्प चालवला गेला आहे, तर या प्रकल्पासाठी 52 स्कॉच संमेलन जे दिल्लीमध्ये झालं होतं त्यामध्ये स्वर्ण पुरस्कार सागरमाला प्रकल्पाला मिळालेला आहे. सागरमाला हा पुरस्कार भारतातील सामाजिक आणि आर्थिक रूपांतरणमध्ये चांगलं काम करण्यासाठी आणि त्याच्या बेसिक नीड्स जे आहे की बेसिक क्षेत्र जे आहे त्यामध्ये विकासाची भूमिका घेण्यासाठी देण्यात येणार आहे. ऑर्डर ऑफ मेरिट त्यांना देण्यात आला. हा जो ग्रहण केला तो म्हणजे जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी आणि त्या विभागाचे सचिव गोपाल कृष्ण यांनी हा पुरस्कार स्वीकार केला. सागरमाला प्रकल्प आपल्याला माहिती आहे, सागरमाला प्रकल्प जो आहे हा समुद्र किनाऱ्यावरती ज्या परियोजना आहेत किंवा बंदरे आणि त्याच्या आजूबाजूचे रस्ते आहे यांना प्रमुख कार्य करण्यासाठी ह्या प्रोग्राम जो आहे सागरमाला हा 25 मे 2015 रोजी या परियोजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने मान्यताही दिली होती. तर त्याला एक पुरस्कार मिळालेला आहे. UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे आता गुंडाळण्याचा प्रयत्न जो आहे एक उपक्रम तो सरकारने केलेला आहे. देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या 4 वर्षातील सर्वात मोठा निर्णय घेतला असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC हा आता बंद केला जाऊन त्याऐवजी नवीन उच्च शिक्षण आणि आयोगासंबंधी एक मसुदा जो आहे हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केला आणि या मसुद्यातील 7 जुलैपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत. या संदर्भातील विधेयक जे आहे पावसाळी अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नव्या आयोगाची प्राथमिकता जी आहे ते अनुदान वाटपापेक्षा उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि त्यासाठी योग्य अंमलबजावणी करण्यासाठी असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्याला अधिकारसुद्धा जे आहे त्यामुळे तसे अधिकार आयोगाला असतील, शिवाय या क्षेत्राला अधिकाधिक स्वायत्तता योग्य अंमलबजावणीसुद्धा करण्यात येईल, त्यामुळे तसे अधिकारही आयोगाला देण्यात येणार आहेत.
या क्षेत्राला अधिकाधिक स्वायत्तता दिली जाणार असून त्याचे नियमन ही उच्च शिक्षण आयोग करेल. आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि याच्या व्यतिरिक्त 12 सदस्य असतील. आयोगांतर्गत सल्लागार समिती सुद्धा नियुक्त केली जाणार असून दर 6 महिन्यांनी ही आपला अहवाल देत जाणार आहे. आणि यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, उच्च शिक्षण सचिव यांचा सुद्धा समावेश यामध्ये असणार आहे. 1953 जेव्हा UGC स्थापन करण्यात आलं होतं तर त्याच्या कार्यपद्धतीवर आणि उपयुक्ततेवर सातत्याने टीका केली जात होती. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यापेक्षा अनुदान वाटपाचं काम आयोगामार्फत केलं जात होतं, करत असल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे UGCत सुधारणा करण्याचा विचार केंद्र सरकारकडून झाला होता. मात्र आता नवा आयोग स्थापण्यासाठी नवे विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. एखादी संस्था किंवा नियमानुसार चालली जात नसेल तर संस्थेविरोधात कारवाई करण्याचा अधिकार या आयोगाला असेल. आयोगाला संस्था बंद करता येऊ शकेल वा अनुदानसुद्धा रद्द केलं जाऊ शकेल. संस्थाचालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीसुद्धा करता येईल आणि त्याची अंमलबजावणी संस्थाचालक, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. तर याचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण एक वेळा समजून घेऊ. उच्च शिक्षणातील कोणत्या अभ्यासक्रमामधून काय साध्य केले पाहिजे हे ठरवणे, अध्यापन, मूल्यमापन आणि संशोधन या 3 घटकांचा दर्जा निश्चित करणे, उच्च शिक्षण संस्थाचे वार्षिक मूल्यमापन करणे, दर्जा खालवलेल्या संस्था बंद करणे, केंद्र आणि राज्य सरकारला उच्च शिक्षणासंदर्भातील समस्यांवर सल्ला देणे, अनुदान, संस्था आणि अभ्यासक्रमाला परवानगी आणि नियुक्त्यांचा दर्जा राखणे, तर वार्षिक अहवाल केंद्र सरकारला देणे आणि पर्यायाने संसदेला तो सादर करणे. तर याद्वारे शिक्षणाच्या क्वालिटीवरती लक्ष देणार आहे आणि अनुदान जे आहे ते सरकारच्या माध्यमातून याच्यापुढे देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण हा एकच नियामक संस्था राहणार नाही. मागे एक जी बातमी आली होती ज्यामध्ये हिरा आपण म्हटलं होतं, सरकारने सुद्धा त्याबद्दल हिरा हे नाव दिलं होतं, तर ह्या स्थापन करण्यामुळे एकच आयोग स्थापन करण्यासाठी AICTE म्हणजे अखिल भारतीय तंत्रशिक्षण समिती आणि राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण समिती म्हणजे NCTE या शिक्षण नियामक संस्था ज्या यांनी विरोध दर्शवला, त्यामुळे या दोन्ही संस्था कायम राहणार आहेत. UGCच्या व्यतिरिक्त ही जी संस्था आहे ही काम करणार आहे. एक बातमी मराठी भाषिकांसाठी, एक चांगली बातमी, मराठी भाषक वाढलेत याबद्दलची बातमी वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेलुगूला मागे टाकून मराठीने 3रा क्रमांक पटकावला आहे. सरकारच्या भाषा अहवालातून हे स्पष्ट झालं आहे, देशाच्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तेलुगूला मागे टाकत 3रं स्थान पटकावलं आहे. देशात हिंदी मातृभाषा असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर बंगालीने 2रं स्थान पटकावलेलं आहे, तर 3रं स्थान जे आहे ते मराठीने पटकवलं आहे, ज्यांची जी बोलली जाणारी किंवा मातृभाषा यामध्ये ठरवलं आलेलं आहे. ही जी माहिती काढण्यात आलेली आहे 2011 जनगणनेच्या माध्यमातून देशभरातील भाषांचा अभ्यास करण्यात आला असून त्यातून हा अहवाल सरकारकडून नुकताच देण्यात आलेला आहे. यामध्ये कंपॅरिझन जे केलं आहे ते 2001 तुलनेमध्ये 2011 हिंदी मातृभाषा असलेल्यांची संख्या 41.3% वाढून 43.63% झाल्या आहे, तर बंगाली बोलणाऱ्यांची संख्या 8.1% 8.3% गेली आहे, तर मराठी भाषिकांचं प्रमाण 6.99% 7.09% आलं आहे, तेच तेलुगू भाषिकांचं प्रमाण 7.19% 6.93% आल्याचं सांगण्यात आलं आहे. या यादीमध्ये गुजराती भाषा 6व्या क्रमांकावरती, उर्दू भाषा 7व्या क्रमांकावरती आणि सूचीबाह्य भाषांमध्ये 2.7 लोकांनी त्यांची इंग्रजी ही पहिली बोली भाषा असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यातील 1.6 लाख लोक जे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत. तर संस्कृत बोलणारे जे आहेत ते सर्वात कमी आहे. देशातील ज्या 22 सूचीबद्ध भाषा आहेत या संस्कृत कमी बोलल्या जाते. तुम्हाला आज कमेंट बॉक्समध्ये एक उत्तर लिहायचं आहे की आपल्या भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये भारतीय ज्या भाषा आहेत या 22 भाषा सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही ते कलम कुठलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर ज्या 22 भाषा सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत त्यामधील संस्कृत ही सर्वात कमी बोलली जाणारी भाषा असून ती बोलणारे केवळ 24,821 लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचं म्हटलं आहे. या भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत भाषा जी आहे ती बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आलेली आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्या भारतीय वंशाच्या असून पहिल्यांदाच भारत भेटीवरती आलेल्या आहेत. त्यांना भारतात परतल्याचा मोठा आनंद झाल्याचं त्यांनी सांगतानाच
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर भाष्य केले. भारत आणि अमेरिका यातील अनेक साम्यस्थळे आहेत. दहशतवादाचा बिमोड आणि लष्करी सहकार्य आदींसह विविध क्षेत्रात देशांनी एकत्रितपणे आणखी काम करणे आवश्यक आहे. भारत आणि अमेरिका यातील मैत्री आणखी दृढ करण्याचा दौऱ्याचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्या 2 दिवसीय दौऱ्यात त्या देशातील काही धार्मिक स्थळांना भेटी देतील. तसेच देशातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, विद्यार्थ्यांची भेट घेऊन भारताशी अमेरिकेचे नाते घट्ट असल्याचा अधोरेखित करण्याचा त्यांचा मानस आहे. काल त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या मुक्ती आश्रमची भेट घेतली आणि बाल तस्करी रोखण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. बाल हक्क, मानवाधिकार, सुरक्षा या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली आणि बालकांवरील अत्याचार हे मानवतेपुढील सध्याचे सर्वात मोठे संकट असल्याचं त्यांनी नमूद करत सत्यार्थी यांनी याबाबत संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून यंत्रणा तयार करण्याची मागणी निक्की हॅले यांच्याकडे केलेली आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळाची एक समितीने एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना इथेनॉल खरेदी करता यावी यासाठीच्या प्रणालीला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक समितीने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात तेल विपणन कंपन्या म्हणजे ऑइल डिस्ट्रीब्युशन कंपनी जे आहे, जसं भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, तर यांना इथेनॉल खरेदी करता यावी यासाठी त्या प्रणालीला मंजुरी दिली असून 1 डिसेंबर 2018 ते 30 नोव्हेंबर 2019 या इथेनॉलचा पुरवठा करण्याच्या कालावधीमध्ये 2018-19 या आगामी साखर हंगामासाठी अर्थविषयक केंद्रीय समितीने पुढील बाबी मंजूर केल्या आहेत. पहिली म्हणजे सी हेवी मोलॅसिस काकवीपासून मिळालेल्या इथेनॉलची कारखान्याबाहेरील मूल्य 43.70 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आलं आहे. सध्या ते 80.85 रुपये होतं. याशिवाय त्यावरती GST आणि वाहतूक शुल्कसुद्धा आकारलं जाईल. तर बी हेवी मोलॅसिस आणि उसाचा रस यापासून मिळालेल्या इथेनॉलचे मूल्य 47.49 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आलेलं आहे. इथेनॉलची किंमत 2018-19 साखर हंगामाच्या अंदाजित FRP वर आधारित मूल्यांसाठी असल्यामुळे सरकारने जाहीर केले असल्यामुळे FRP नुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय त्यात सुधारणा करतील. तर 2019-20 इथेनॉल पुरवठा वर्षासाठी काकवी आणि साखरेच्या साधारण मूल्यानुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय त्यात सुधारणा करेल असं सांगण्यात आलेलं आहे. सर्व कारखाने या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यातील बहुतांश EBP कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा करू शकतील. इथेनॉल पुरवठादारांना किफायती मूल्य मिळाल्यामुळे ऊस शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यासुद्धा मदत मिळेल असल्याचं त्यांनी सांगितलं. सी हेवी मोलॅसिस आधारित इथेनॉलमुळे इथेनॉलची उपलब्धता वाढेल. तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे अनेक लाभ असून आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. कृषी क्षेत्राला मदत होईल, पर्यावरण स्नेही असेल, प्रदूषण कमी होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. सरकारने 2014 इथेनॉलचं मूल्य अधिसूचित केलं होतं, त्यामुळे गेल्या 4 वर्षात इथेनॉलच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉलची खरेदी 2013-14 जी होती ती होती 38 कोटी लिटर, त्यावर वाढून 2017-18 140 कोटी लिटरवरती गेलेली आहे. काल झालेल्या पहिल्या T20 सामन्यामध्ये भारताने आयर्लंडला 76 धावांनी पराभूत केलं आहे. काल रोहित शर्माने 97 धावा केल्या तर कुलदीप यादव याने 4 गडी भारताकडून मिळवले होते. जगज्जेता जर्मनी हा फुटबॉल स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. काल त्यांना दक्षिण कोरियाने 2-0 असं हरवले, त्यामुळे त्यांचं आव्हान जे आहे ते साखळीतच संपुष्टात आलं आहे. जर्मनी पहिल्यांदाच 1938 पहिल्यांदाच अशी नामुष्की आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. विद्यमान जगज्जेते साखळी टप्प्यातच गारा धुण्याची ही 5 स्पर्धांमधील 4थी वेळ आहे. 2002 फ्रान्स, 2010 इटली, तर 2014 स्पेन अशा प्रकारेच पहिल्या फेरीतूनच बाहेर पडले होते. कुतूहल सदर कुतूहल सदामध्ये आज जी माहिती आली आहे ती आली आहे कथील किंवा ज्याला आपण टीन असं म्हणतो, 50 अणुअंक असलेलं टीन. तर ही जी टीन जी आहे किंवा ज्याला आपण कथील म्हणतो हे कल्लईसाठी वापरलं जातं. बऱ्याच वर्षाच्या काळापूर्वी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी कल्लई करणाऱ्याचा आवाज आपल्याला ऐकू यायचा. म्हणजे त्याबद्दल लेखकांनी जी माहिती दिलेली आहे हे मराठी विज्ञान परिषदेमार्फत देण्यात येणारा हा लेख आणि एका साहित्याच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. पूर्वी गल्लीगल्लीतून कल्लई असा आवाज येत होता. कल्लई म्हणजे काय, तर त्या काळी पितळची भांडी वापरली जायची स्वयंपाकाला, जेवायला, पाणी प्यायला.
स्त्रिया भांड्यांना कलई लावणं अपरिहार्य होतं. कलई म्हणजे तांबा आणि झिंक यांच्यापासून तयार झालेला मिश्र धातू. त्याची भांडी चांगली घासून पुसून स्वच्छ ठेवली तर सोन्यासारखी झळई देणारी होती. पण अन्नात जी सौम्य सेंद्रिय आम्ले असतात त्याचा मारा पितळेला बसला, पितळेला म्हणजे त्यातील खासकर तांब्याला, तर तो त्याला सहन होत नाही आणि त्याच्या विकरीतून विषारी संयुगाची निर्मिती होते आणि मग अन्न विषबाधा होणं अटळ असतं. तर ती टाळण्यासाठी, पितळेला संरक्षण देण्यासाठी कवच घालण्याची गरज होती. तीच या कलईनं भागवली जायची. त्यासाठी काय केलं जायचं नेमकं? तर त्यासाठी जमिनीत खड्डा खणून पेटवलेल्या भट्टीत ते भांडं तांबडलाल होईपर्यंत धरलं जात होतं. त्यानंतर त्यावरती नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड शिंपडलं जात होतं आणि कथिलाची काडी त्या भांड्याच्या पृष्ठभागावर घासली की ताबडतोब ती वितळून तिथं द्रवात रूपांतर होत होतं. आणि ते होतं न होतं तेच कापसाच्या बुळ्यानं सफाईदारपणे त्याचं लिंपण संपूर्ण पृष्ठभागावर केलं जाईल. थंड पाण्यात ते बुडून त्याचा चुर्र असा आवाज निघाला की पितळेचं भांडं आपलं संरक्षक कवच मिरवत अन्न शिजवायला तयार राहत होतं. तसं पाहिलं तर कथील अगदीपासूनच मवावृत्तीचं सहज वाकणारं, मऊसूत, सहजासहजी वितरणारं, पण त्याचे गुणधर्म आम्लापासून संरक्षण देणारे, म्हणून पितळेच्या भांड्याला कठोर व्हायला मदत करणारं होतं. आणि ते देता देताच कथील जे आहे स्वतः संपत होतं, म्हणून नियमितपणे नव्यानं कलई लावण्याची गरज त्याला भासत होती. पण स्टेनलेस स्टीलचा उदय झाल्यामुळे कथिलाचे गरज पडत नाही, म्हणून गरज सरो आणि वैद्य मरो दुसरं काय असं डॉक्टर बाळ हे मराठी विज्ञान परिषदेच्या मार्फत देण्यात आलेला हा लेख आहे. व्यक्तिवेदमध्ये आज जी माहिती आली आहे ती डॉक्टर अतुल गावंडे यांच्याबद्दल. तसा त्यांचा जन्म अमेरिकेमधला, पण त्यांचे वडील आत्माराम गावंडे हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडजवळच्या उटी गावचे. तर त्यांच्या गावातील आत्माराम गावंडे हे पहिलेच डॉक्टर आणि उच्च शिक्षणासाठी ते स्थायिक झाले अमेरिकेला आणि तिथेच बरंचसं कार्य त्यांनी केलं. तर वैद्यकीय उपचार हा खर्च दर्जा आणि खर्चाचे प्रमाण व्यस्त कसे करावे यावर संशोधन करत डॉक्टर अतुल यांनी सर्जिकल कॉम्प्लिकेशन या असं अनेक पुस्तके लिहिली. तसेच त्यांचं जी निवड झाली होती एका निवडणुकीत त्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या अतुल यांना बिल क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रशासनात आरोग्यविषयक सल्लागार म्हणून नेमलं होतं. तर त्यांचं जे काम आहे ते अतिशय चांगलं चालू होतं आणि उमरखेडमध्ये सुद्धा, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण कार्य चालू केलं. त्यांचे मामा डॉक्टर यादव राऊत यांच्या समन्वयातून त्यांनी तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी आधुनिक सोयीसुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या आणि आरोग्यविषयक प्रश्नावर स्लेट या ऑनलाईन मासिकातून त्यांचं लेखन जे आहे अजूनही चालू आहे. तर त्यांची जी निवड झालेली आहे ती ॲमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जे पी मॉर्गन चेस या तीन कंपन्यांनी एकत्र येत आरोग्य क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कंपनीचं प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून जुलैमध्ये ते सूत्रे स्वीकारणार आहेत. कमी पैशात चांगली उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी देण्याचं आव्हान डॉक्टर गावंडे यांच्यासमोर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. तुम्हाला या कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअरसुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आपले चॅनल MPSC लक्ष तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.